बीडमधील एका लग्न सोहळ्यास मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली. आजपासून नवीन वर्षात सुरुवात झाली आणि याच दिवशी प्रत्येक जण एक संकल्प करतो. दरम्यान या नवीन वर्षाचा संकल्प जरांगे पाटील यांनी लोकशाही मराठीवर बोलून दाखवलाय. मराठा समाजाला आरक्षण हाच वर्षाचा संकल्प आहे. मुंबईकडे मराठा समाज कूच करणार असल्याचं देखील जरांगेंनी सांगितलंय. दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे, 2024 उजाडला आहे. जरांगे पाटील जे आहेत ते बीडमध्ये दाखल झालेले आहेत. बीडमधलं पहिलं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब काय सांगणार आजच्या लग्नाला हजेरी लावली, नवीन वर्षाला सुरुवात झाली. हो, साध्या पद्धतीने मराठ्यांचं लग्न आणि खूप प्रमाणात समाज आता परिवर्तन पण करायला लागला आहे, त्यामुळं आलोय. 2024 खूप अपेक्षा आहेत. आपला आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अजूनही प्रलंबित आहे. राज्य सरकार काय करेल असं वाटतं? आरक्षण देणार नाही, दिलं तर आम्ही घेणार. कशा स्वरूपात आपलं जी पुढची रॅली असणार आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने असतं? सुरू आहे निवेदन. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज सध्या मुंबईकडे जातो आणि मुंबईकडे गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. हे मुंबईतला मराठ्यांचा शेवट जाणवत आहे, त्यामुळं मराठे जेवढी शक्ती दाखवतील, मराठ्यांना आता शक्ती दाखवण्याची वेळ आली. मराठा समाज शक्ती दाखवणार. आरक्षण महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ही आमची मूळ भूमिका, त्याच्यावरती आम्ही थांबेत आणि आरक्षण आणणार. 2024 उजाडलेला आहे, 2024 संकल्प तुमचा काय असणार? समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठ्यांचाही संकल्प आहे, मराठ्यांच्या स्वतःचे लेकर मोठं करण्यासाठी आरक्षण मिळवून आणणे. त्याच्यासाठी गरीब मराठे बसणार नाहीत. गरीब बसलो तर मराठ्यांच्या पोरांचं वाटलो झाल्याशिवाय राहत नाही. पोरं जर मोठे करायचे असतील तर आपल्याला मुंबईकडे कूच करावी लागते. घरी बसून काही होणार नाही. आयुष्याचं त्यांना द्यायचं असेल तर घराघरातल्या मराठ्यांनी मुंबईकडे निघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मराठे निघणार आहेत, मिळेल त्या वाहनानं, मिळेल त्या वाहनानं. आणि 2024 संकल्प जरांगे पाटील बोलून दाखवणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.